मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील 84 वर्षाची तरुण आजी अजूनही शेतात राबून शेती करत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या आजीला शासनाने प्रोत्साहन पारितोषिक देऊन गौरविले आहे. त्याचबरोबर या आजी शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन स्वतः करून त्यातून लाखोचे उत्पन्न देखील घेते अशी माहिती त्यांनी स्वतः दिली. मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील गावालगत असलेल्या शेतात बांधलेल्या घरामध्ये मुला व नातवासह मनकर्णाबाई रामराव डोईफोडे नावाच्या 84 वर्षाच्या या शेतकरी आजी वास्तव्य करतात. मनकर्णाबाई यांचे पती रामराव यांचे 1972 आजारामुळे निधन झाल्यानंतर 5 एकर शेती त्यांच्या हिस्स्यात आली. मुले लहान होते, पण अशा परिस्थितीत मनकर्णा आजींनी आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन कष्ट करून 5 एकरची 30 एकर शेती केली. तर या शेतीत ती अजूनही राबत असते. शेतीमध्ये आजी सुरुवातीला केळी पपई असे फळ पिके घ्यायची, परंतु सध्यास्थितीत खरीप हंगामाला कपाशी सोयाबीन तूर, रबी हंगामाला हरभरा गहू उन्हाळी भुईमुंग भाजीपाला पिकवते. आश्चर्य म्हणजे ज्या जमिनीमध्ये केळी उत्पादन घेऊ शकत नाही अशा जमिनीत आजीने केळीची विक्रमी उत्पादन घेतले. यासाठी 2002 महाराष्ट्र शासन कृषी विभागाने आजीला 9,000 रुपयाचे प्रोत्साहन पारितोषिक देऊन सन्मानित केले. शेतीबरोबरच अध्यात्म ची ओढ असलेल्या आजीला भगवद्गीता रामायण महाभारत हे ग्रंथ जणू मुखोद्रित आहे. 84 वर्षाची आजीची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांची नजर व श्रवण भक्ती तीक्ष्ण आहे, तर अजूनही त्यांच्या डोळ्याला चष्मा नाही किंवा कुठल्याही आजाराने त्या ग्रसित नाही. किती होते? 50-55. म्हणजे एकरल किती होतात ते? 17 पोते पिकवता. आम्ही मनकर्णा आजी इकडे कामाला नेहमीच असतो. मनकर्णा आजी आम्हाला लाजवलं असं काम करते. अजूनही एवढी वय झाली तरी आमच्यापेक्षा जास्त काम करते. तुम्ही काय काय काम करता आजीच्या शेतामध्ये? आम्ही पेरणी, निंदण, कापूस काढणी, कांदा काढणी. आज काय काम चालू आहे? आज निंदण चालू आहे. बहिणी आजी तुमच्यासोबत काम करते का? हो, काम करते. निंदण पण करते. निंदण पण करते. आमच्या समोर राहते. क्या बात. VKB न्यूज साठी अकोला येथून प्रतीक कुहेकर यांची रिपोर्ट. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.